अन्य संस्कृति उभरी की अदालतोचे त्यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये लाजीचे रणजीत पटेल यांचं नाव हे फार मोठं होतं. जर्जीभाईंना मी सांगितलं की असं असं मी सुरू करतो आहे, तुम्ही यायला पाहिजे. ते आले आणि याचं उद्घाटन झालं. आज संस्थेला 50 वर्षाच्या पेक्षा जास्त हा कालखंड झाला. मी देशाच्या कानाकोपऱ्यात जात असतो, भारताच्या बाहेरही जात असतो आणि अनेकदा परदेशात सुद्धा काही लोक भारतीय भेटायला येतात. त्याचे लोक हक्काने सांगतात की आम्ही VFEE विद्यार्थी आहोत, विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी आहोत. मला आठवतंय की आमच्या तिथे एक विद्यार्थिनी, तिचं नाव अनुपमा हिंगणे आणि हे अनुपमा तुझ्याच घरातली, तुझ्याकडे आता कुठं आहे? आहे म्हणून माहिती आहे, पण कुठं आहे? व्हिएन्नामध्ये शास्त्रज्ञ म्हणून तिची नेमणूक त्या ठिकाणी झाली आणि ही विद्यार्थिनी आपल्या शाळेची विद्यार्थिनी कधी काही ती हैदराबादला सुद्धा होती. आणि मी देशाचा शेती खात्याचा मंत्री होतो, तर हैदराबादला जगातल्या 28 देशांनी मिळून शेतीवर संशोधन करणारी एक संस्था काढली आणि एक दिवशीच्या संस्थेत मी गेलो. त्या संस्थेच्या संचालक मंडळात मी होतो आणि मी गेल्याच्या नंतर अनुपमा मला त्या ठिकाणी भेटली आणि तिथल्या बाकीच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की तुमच्या भागाची ही मुलगी आहे आणि अतिशय उत्तम काम शेतीच्या सत्रात संशोधनाच्या संबंधात करते आणि ती ही आपली विद्यार्थिनी. अशी अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेलं चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आणि म्हणून त्याच्या वतीनं ही संस्था, त्यांची ही शाखा आणि या सगळ्या परिसरामध्ये इंग्लिश माध्यमातून उत्तम ज्ञान देण्याच्या संबंधीची आवश्यकता ही खुली कदाला आज या ठिकाणी प्रयत्न केली. याचा उल्लेख या ठिकाणी प्रभूंनी केला की भारताची ही संस्था काढली, आज 32,000 विद्यार्थी शिकत आहे आणि त्याच्यामध्ये 15,000 मुली आहेत. वस्तीगृह आहेत, 1800 शिक्षक आहेत, 298 एकराचा कॅम्पस ठिकठिकाणी आहे आणि अनेक गोष्टीच्या वर्धन शिक्षणाचं काम आज या ठिकाणी केलं जातं. ज्या ज्या ठिकाणी आणि ज्या संदर्भात शिक्षण दिलं जातं त्याची माहिती अजितदादांनी आपल्या वाचनामध्ये यापूर्वी लिहिलेली आहे. पण त्याची एक जी नवीन दिसूशी आम्ही सुरू केली आणि ज्याच्यामध्ये आज विद्या प्रतिष्ठान आणि कृषी विकास प्रतिष्ठान, तिथलं कृषी महाविद्यालय यांचं योगदान त्याच्यामध्ये अधिक आहे. आणि तो विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा अर्थ आता जगामध्ये प्रचंड बदल व्हायला लागले. उद्या तुमच्या ऊसामध्ये साखर किती आहे आणि त्याची चोरणी वाहतूक चोरणी कधी केली पाहिजे हे या एआयच्या मार्फत सहजपणानं करेल. किंवा अनेक शेतीच्या क्षेत्राचे बदल, संकटं कशी येतील यासंबंधीची माहिती
आज एआयच्या माध्यमातून दिली जाते आणि त्या संदर्भात अमेरिकेत आणि जगातल्या अनेक देशांमध्ये नुसत्या कामे केलेले आहे. आज त्याचा एक व्यवहार आपण या संस्थेमध्ये सुरू केला. माझी खात्री आहे की या दोन्ही संस्था या बाबतीत ज्या पद्धतीचं काम करायची आवश्यकता आहे त्या दृष्टीने काळजी घेतील आणि या भागातल्या सगळ्या शेतीचं क्षेत्र असो, दुग्ध व्यवसाय असो, अन्य क्षेत्र असो, त्या क्षेत्राच्या सगळ्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन हे करण्याचं उद्देश काम या ठिकाणी केलं जाईल. विद्यापीठाच्या वतीनं आज हे काम आपण सुरू करतो. अनेक शैक्षणिक संस्थांशी माझा संबंध आहे. आज रयत शिक्षण संस्था आपल्याला ठाऊक आहे, 4 लाख विद्यार्थी आहेत. त्या संस्थेचं मी अध्यक्ष आहे. अनेक काम त्या ठिकाणी केलं जातं. कदाचित तुम्हाला माहीत असेल नसेल, मुंबईमध्ये मराठा मंदिर नावाची एक संस्था आहे. त्यांचे अनेक शाखा आहेत. मग त्या कोकणामध्ये आहेत, रत्नागिरी जिल्ह्यात आहेत, रायगडमध्ये आहेत, सांगली जिल्ह्यात आहेत, कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मीच आहे. तिथे 1000 विद्यार्थी शिकतात. आज इथे जवळ उदय कांचनला महात्मा गांधी शिक्षण संस्था नावाची एक अतिशय चांगली शिक्षण संस्था आहे. तिथे अध्यक्ष मीच आहे. तिथे 1000 विद्यार्थी आज त्या ठिकाणी शिकत असतात. अशा अनेक शैक्षणिक संस्था या सगळ्यांना आम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो आणि दुनियात शिक्षणाच्या क्षेत्रात जे बदल होत आहेत त्या बदलाची नोंद आपल्या सगळ्यासाठी लोकांनी घेतली पाहिजे आणि गुणवत्तावादीचं काम याच्यामध्ये केलं पाहिजे हे आज या ठिकाणी सांगायचं. अजितच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा शिक्षण संस्था ही एक अतिशय उत्तम संस्था आहे. 1 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात. ते काम या ठिकाणी चालू केलेले आहे. याचा हेतू मी सांगायचं एकच आहे की या सगळ्या क्षेत्रामध्ये गुणवत्तावादीच्या संदर्भात अनेक कामं केली जातात आणि त्या कामातून नवीन पिढी ही उभी कशी करता येईल याचा विचार आज या ठिकाणी केला जाईल. आज या संस्थेला आपण आनंदसाहेब फवादांचं नाव दिलं. माझे वडील बंधू होते म्हणून त्यांनी वेगळं सांगायची गरज नाही. अनेकांनी अतिशय वाचल्या भाषणामध्ये सांगितलं. अत्यंत कर्तृत्ववान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. वाचन उत्तम होतं. त्यांचं हस्ताक्षर म्हणजे अक्षरशः महोत्सवासारखं होतं. अतिशय सुमक हस्ताक्षर हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. पण ज्याचा उल्लेख या ठिकाणी सुरुवातीला केला की मतलब त्यांची काही बाबतीत फार भक्कम असायची. याचा उल्लेख या ठिकाणी केला की फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना फर्ग्युसन कॉलेजमध्ये काही मतभेद झाले आणि त्यामुळे त्यांना सोडावं लागेल आणि ते सोडल्याच्यानंतर आमच्या मातृशी अतिशय कडक होते. त्यांना अशा गोष्टी आवडायच्या नाही. शिक्षण केलंच पाहिजे. मधी आजच सोडलं तर ते चालायचं नाही हा त्यांचा स्वभाव. आणि हा माहीत असल्यामुळं कॉलेज सोडायची वेळ आल्याच्यानंतर तात्यासाहेबांनी सहज मुंबई गाठली आणि त्यांचे कोणते मित्र होते ते राजकमल स्टुडिओमध्ये त्या ठिकाणी 20 अंतरांच्यावर काम करत होते. तिथं ते जॉईन झाले आणि अनेक छोट्या मोठ्या फिल्ममध्ये त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करणं याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं. अनेक वर्ष त्यांनी काढली